नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परीक्षा या पाठाचा परिचय करून घेणार आहोत पण तत्पूर्वी काल आपली एक गोष्ट राहिली होती ती आज पहिल्यांदा सांगतो आणि मग पुढे या पाठाकडे आपण वळूयात काल आपण पाठ्यपुस्तकाचा परिचय पाहत असताना यावर्षी कोविड प्रादुर्भावामुळं मंडळाने जो पंचवीस टक्के अभ्यासक्रम आपला कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो काय काय कमी केलेला आहे आपण त्याच्यावर अगोदर एक लक्ष देऊ आपल्याकडे जर पाठ्यपुस्तक असेल तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिका जी आहे ती थोडीशी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा किंवा पान क्रमांक काढा अनुक्रमणिकेचं पान काढा आणि मग त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल मी काय काय सांगतो ते यामध्ये चतुर्थ मंडळामध्ये पहा कथाकलश म्हणून जो चतुर्थ मंडल आहे आपला त्या चौथ्या मंडळामध्ये पाठक्रमांक पाच आणि सहा च्या पाठाचं नाव आहे भेरी दृष्टांत आणि सहाव्या पाठाचं नाव आहे देवेशू सत्यम असुरेशू अनुतम हे दोन पाठ वगळण्यात आलेले आहेत या दोन पाठांचा अभ्यास आपल्याला यावर्षी पुरता करायचा नाही आहे त्यानंतर अनुक्रमणिकेच्या लगेच मागच्या पानावर जी प्रस्थ प्रार्थना दिलेली आहे ती प्रार्थनासुद्धा आपल्याला यावर्षी पाहायची नाही आहे त्यानंतर कथारंजनी म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही कथा आहेत पान क्रमांक मी सांगतो त्या लक्ष ठेवा पान क्रमांक पहा आणि मग त्यातल्या त्या कथा आपण यावर्षी पाहायच्या नाही येतं क्रमांक पंचवीस सदोतीस अठ्ठेचाळीस सहासष्ट एकाहत्तर आणि शहात्तर अशा या सहा पानावर सहा कथा दिलेल्या आहेत तर त्या कथा देखील आपण दे यावर्षी अभ्यासक्रमातून वगळलेल्या आहेत आणि पाठ्यपुस्तकाच्या शेवटचं पेज आल्हाद पत्रिका नावाचं जे आहे त्या सुद्धा आपल्याला यावर्षी पुरता अभ्यास करायचा नाही आहे या सर्व गोष्टी आपण यावर्षीच्या पंचवीस टक्के वगळलेल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून लक्षात ठेवणार आहोत पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो मी चौथ्या मंडळातील कथाकलशातील भेरी दृष्टांत पाठ आणि देवेशू सत्यम असुरेशु अनुतम हा एक पाठ त्यानंतर अनुक्रमणिकेच्या मागच्याच पानावरची प्रार्थना त्यानंतर पान क्रमांक पंचवीस सदोतीस अठ्ठेचाळीस सहासष्ट एकाहत्तर आणि शहात्तर अशा पाना या पानावरच्या कथारंजनी म्हणजे कथा त्यासुद्धा आपल्याला यावर्षी पाहायच्या नाहीत आणि पाठ्यपुस्तकाच्या शेवटचं पेज आल्हाद पत्रिका जे आहे त्यातले दोन ते आहेत तीसुद्धा आपण यावर्षी पाहणार नाही आहोत या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवू आणि आपण आजच्या या पाठाकडे वळू आपल्या पाठाचं नाव आहे नीतीपरीक्षा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकात पानक्रमांक एकसष्टवर ही कथा तुम्हाला पाहायला भेटेल ज्या विद्यार्थ्यांना आणखीन पुस्तक भेटलेलं नाही त्यांनी माझ्या व्यक्तिगत व्हॉट्सअपवर आपलं नाव आणि पुस्तक मागण्याविषयीची एक विनंती आपण करावी सर मला पुस्तक हवं आहे या पद्धतीनं मी तुम्हाला ते पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून देईन किंवा जमल्यास आपण बाजारामधून पुस्तकाच्या दुकानातून हे अकरावीचं पुस्तक मला वाटतं विकत घ्यावं म्हणजे जेणेकरून वर्षभर हे तुमच्या घरी पाहिजे तेव्हा तुम्हाला सोबत करेल पुस्तक मला असं वाटतं की आपण पुस्तक ते विकत घ्यावं आणि ज्यांना मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर पाहता येईल त्यांनी पी डी एफ स्वरूपातसुद्धा हे पुस्तक माझ्याकडून घ्यायला हरकत नाही फक्त मला वैयक्तिक वा व्हॉट्सअपवर तुम्ही फक्त आपलं नाव टाका आणि पुस्तकाची मागणी करा म्हणजे मग मी ते पुस्तक पाठवून दे धन्यवाद पानक्रमांक एकसष्टवर आपण आहोत आत्ता पाठ्यपुस्तकात नीतीपरीक्षा असं या पाठाचं नाव आहे चतुर्थ मंडलमधला कथाकलशातील पहिला पाठ आहे हा तुमच्या स्क्रीनवर हा भाग दिसेल यातली आपण भूमिका अगोदर लक्षात घेऊयात काय आहे नीतीपरीक्षा हे परीक्षा इति नीती परीक्षा असं आपण म्हणतो कशाची परीक्षा नीतीची परीक्षा नीती म्हणजे काय तर चांगला आचार चांगला विचार चांगला व्यवहार या सर्वांचं अंतर्भाव आपण नीती अशा या शब्दामध्ये करतो नीते हे परीक्षा षष्ठी तत्पुरुष हा समासाचा विग्रह आपल्याला करता येईल पहा या पाठाची भूमिका केवलम धनप्राप्ती एव मानव जीवनस्य लक्ष न भवेत केवळ धनप्राप्ती हेच मानवाच्या जीवनाचं लक्ष नसावं आपल्याला माहिती आहे वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये जे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्या चार पुरुषार्थामध्ये पहिला धर्म सांगितलेला आहे आणि त्यानंतर मग अर्थाला महत्त्व आलेलं आहे म्हणजे अर्थप्राप्ती हे मानवी जीवनाचं अंतिम लक्ष नसावं धनमेव सर्वस्व कदापि न चिंतनीयं धन हेच सगळं महत्त्वाचं आहे धन हेच सर्वस्व आहे असं कधीही आपण विचार करू नये पैसा महत्त्वाचा आहे का काही प्रमाणात पैसा महत्त्वाचा आहे पण सगळ्याच ठिकाणी पैसा महत्त्वाचा नाही हे लक्षात ठेवा आपण धनमेव सर्वस्वमिती न कदापि चिंतनीयम धन हेच सर्वस्व आहे असं कधीही विचार करू नये नीती रक्षणीया धनार्जनाच्या वेळी पैसा कमवण्याच्या वेळी सुद्धा आपण नीतीचं रक्षण केलं पाहिजे पैसा कमवता येतो का हो कमवता येतो परंतु पैसा कमवत असताना आपले विचार आपले आचार आपला व्यवहार आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा भाव या सगळ्या गोष्टीचं रक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यालाच आपण नीती रक्षण म्हणतो आणि नीतीरक्षण जर सोडलं तर मग धनार्जनाला काहीही मानवी जीवनात किंमत नसते हे लक्षात ठेवा आपण धनार्जनसमयपी नीती रक्षणीया पैसा कमावताना देखील नीतीचं रक्षण केलं पाहिजे शीलम परमभूषण आपल्याला माहिती आहे शीलम परमभूषणम हेच श्रेष्ठ आहे चारित्र्यरक्षण रक्षण हेच सगळ्यात मोठं भूषण आहे इति मनामध्ये विचार करून धनार्जनम कुरि इति संदेशदात्री एषा कथा मानवाने धनार्जन करावं पैसा कमवावा असा संदेश देणारी ही कथा आहे कोणती कथा नीतीपरीक्षा पहा गतषष्टी वर्षेभ्य बालकाना मनत्सु अधिराज्य करोति चन्नामामा नाम मासिक मासिकपत्र प्रिंट मीडियाच्या क्षेत्रामध्ये दैनिक आहे साप्ताहिक आहे पाक्षिक आहे तसं मासिकही आहे आणि मासिकामध्ये अनेक मासिका आपल्याला परिचयाचे आहेत परंतु त्यातला एक मासिक आहे ज्या मासिकाचं नाव आहे चंदमा मासिक आहे ते गतषष्टी वर्षेभ्य बालकाना मनत्सु अधिराज्यं करोति चंदमामा नाम मासिकपत्र गेल्या साठ वर्षापासून बालकांच्या मनावर अधिराज्य करते असं ते एक मासिक आहे ज्याचं नाव आहे चंदमामा मराठीमध्ये चांदोबा नावाचं मासिक आपण कदाचित ऐकलेलं आहे चेन्नई नगरात त्रयोदशो त्रोदशसु प्रकाशितम प्रकाशित मासिक मासिकपत्रम चेन्नई नगरामध्ये एकूण तेरा भाषेमध्ये हे मासिक प्रकाशित होत असतं मा दर महिन्याला या अर्थाने एकूण तेरा भाषा ज्यामध्ये संस्कृत भाषेचासुद्धा अंतर्भाव आहे विंशती वर्षांनी यावत तसे संस्कृत आवृत्ती प्रकाशित हा चंदमामा किंवा चांदोबा हे मासिक गेल्या साठ वर्षापासून जरी असेल तरी गेल्या वीस वर्षापासून या मासिकाची संस्कृत आवृत्ती प्रकाशित होते दर महिन्याला अखंडपणे अव्याहतपणे वर्षांनी यावत तस्य संस्कृत आवृत्ती प्रकाशिका वीस वर्षापासून गेल्या या मासिकाची संस्कृत आवृत्ती दर महिन्याला प्रकाशित होते आहे अधुनासु मासिकपत्रेशु प्रकाशिता विविध जीवनमूल्य प्रदर्शिका कथा बालकान तथा ज्येष्ठान रंजयी अजून देखील या मासिकातून प्रकाशित होणाऱ्या विविध अशा ज्या कथा आहेत ज्या जीवनमूल्यांचं प्रदर्शन करणाऱ्या किंवा जीवनमूल्यांचं महत्त्व सांगणाऱ्या अशा कथा त्या बालकांना आणि ज्येष्ठांना देखील आनंदित करत असतात असं हे या मासिकाचं वैशिष्ट्य आहे चांदोबा नावाचं चा आत्ता मी मासिक सांगितलं त्याचंच हे मराठी आवृत्तीचं भाग किंवा नाव आहे हो या चांदोबा मासिकात विक्रम वेतळा नावाची कथा अव्याहतपणे चालू आहे पहा तुम्ही कोणतंही मासिक पहा उघडून त्याच्यामध्ये चांदो त्या विक्रम वेतळाची कथा ही तुम्हाला नक्कीच दिसणार आणि अशा अनेक मनोरंजनपर बोधपर अशा कथा या मासिकामध्ये ज्येष्ठांना आणि बालकांना देखील आनंदित करत असतात वर्षे जानेवारी मासस्य अंके पंच अधिक इति पाच अधिक द्विसहस्रतमे इति दोन हजार सहस्त्र म्हणजे हजार पंचाधिक द्विसहस्रतमे वर्षे म्हणजेच दोन हजार पाच इसवी सनाच्या जानेवारी मासस्य अंके जानेवारी महिन्याच्या अंकामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार पाचच्या चंदमामाच्या मासिकामध्ये प्रकाशितकथायां अस्य पाठस्य बीजम अस्ति प्रकाशित झालेल्या कथेमध्ये हे या पाठाचे बीज आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे हा पाठ त्या जानेवारी दोन हजार पाचच्या मासिकातून घेण्यात आलेला आहे एशा कथा अस्मान शिक्षयती यत् ही कथा आम्हाला शिकवते की म्हणजे या कथेतून आम्हाला बोध असा होतो की अधिक धनलोभेन कश्यापी कदापि च वंचना न करिनिया अधिक धनलोभामुळे अधिक पैशाच्या लोभापायी कदा कदापि कधीहीसुद्धा च आणि सुद्धा वंचना न करण्या फसवणूक करू नये पैसा कमवावा परंतु पैसा कमवतानाचा मार्ग कसा असावा तो चांगला मार्ग असावा तिथे कोणाची फसवणूक होता का तिथे कोणाची वंचना होता का नये ही गोष्ट पैसा कमावताना मुख्यतः आपण सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे च रक्षणीय कुणाची फसवणूक तर करूच नाही आणि आपला आत्मसन्मान हा देखील रक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे कारण ज्या सर्व गोष्टी मानवाच्या जीवनाच्या आधारित असतात त्यामध्ये आत्मसन्मान हा देखील खूप महत्त्वाचा आहे मानवी जीवनात म्हणून आत्मसन्मानाचं सुद्धा आपण रक्षण केलं पाहिजे थोड्याशा पैशाच्या लोभापायी आपण आत्मा आपला आत्मसन्मान सोडून दिला किंवा थोड्या पैशापायी आपण आपल्या नीती सोडून दिल्या त्याग केल्या तर मानवी जीवनाचं अधपतन व्हायला वेळ लागत नाही आणि अशा वाममार्गाने किंवा आत्मसन्मान गमावून जो पैसा मिळतो त्या पैशाने जीवनामध्ये संसारामध्ये सुखसुद्धा लाभत नाही ही गोष्ट मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे म्हणून लक्षात ठेवली पाहिजे विशेषत वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रे येतच सुष्ठू अवधेयम आजच्या काळात बिझनेस अँड मॅनेजमेंटच्या युगामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे पैसा महत्त्वाचा आहे का मानवी जीवनात तर हो आहे पैसा महत्त्वाचा परंतु पैशापेक्षा आपला नीती व्यवहार हा अधिक महत्त्वाचा आहे आणि अशीच काहीतरी कथा आपल्याला या पाठामध्ये परिचय करून घ्यायची आहे पहा स्क्रीनवर तुमच्या ही कथा आपण सुरुवात करू दुर्गापूरनगरे रामपाल शिवदासह चौ प्रमुख वनिज कोणतं तरी दुर्गापूर नावाचं एक असं नगर आहे आणि त्या दुर्गापूर नगरामध्ये रामपाल आणि शिवदास असे दोन प्रमुख असे व्यापारीही होते दुर्गापूरनगर दुर्गापुर दुर्गापूर नगरम कर्मधारे समाजाचा प्रकार रामपाल शिवदास दोन्ही आकारांत पुल्लिंगी शब्द आहेत प्रमुख शब्दाचं द्विवचन प्रथमेचं वजौ शब्दाचे द्विवचन दुर्गापुरनगरे रामपाल शिवदासच्या द्व प्रमुखौ दुर्गापूर दुर्गापुरनगरामध्ये रामपाल आणि शिवदास नावाचे दोन प्रमुख असे व्यापारी होते प्रबलयो ताय वाणिज्ये महती स्पर्धा आसी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा त्यांच्या व्यापाऱ्यामध्ये खूप चांगली अशी दोघांमध्ये स्पर्धा होती आणि ही स्पर्धा निकोपासणं खूप गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणा सचोटीपणा ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील आचार विचार व्यवहारातला नीतीमार्ग जर आपल्याकडे असेल तर व्यापाऱ्यामध्ये सुद्धा कुठे काही आपल्याला कमी पडत नाही हाही जीवनाचा संदेश आपण महत्त्वाचा या ठिकाणी लक्षात घेऊयात दुर्गापूरनगरे रामपाल च दो प्रमुख वणिजो दुर्गापूर नावाच्या नगरामध्ये रामपाल आणि शिवदास असे दोन प्रमुख व्यापारी होते प्रबलयो हो, तो हो वाणिज्य महती स्पर्धा आसीत त्या दोन्ही व्यापाऱ्यांमध्ये अत्यंत महत्त्व अशी मोठी स्पर्धा होती महती स्पर्धा ही ती मोठी स्पर्धा असीत होती असं धातू प्रथम भूतकाळी रूप येते कदाचित कश्चन युवा शिवदास कदाचित असेच कधीतरी एकदा कश्चन युवा कोणीतरी एक युवक शिवदासम् आगतः, शिवदासाकडे आला शिवदास कोने, आहे रामपाल आणि शिवदास हे दोन व्यापारी त्या दुर्गापूर नगरामधले आहेत त्या शिवदासाकडे कोणीतरी युवक आला पहापुढे कार्यमग्न शिवदास, शिवदास किंचित समयानंतर तम युवा पृष्टवान आपल्या कामात मग्न असलेला शिवदास म्हणजे तो व्यापारी कार्यमग्न शिवदास हा। आपल्या कामात मग्न असलेला तो शिवदास नावाचा व्यापारी किंचित समयानंतर काही वेळानंतर तम युवानं पृष्ठवान त्या युवकाला त्याने विचारलं काय विचारलं को भवान कोण आपण भवान कह आपण कोण किम आगमनं कारण तुमच्या येण्याचं कारण काय असं तो शिवदास त्या आपल्याकडे आलेल्या युवकाला विचारतो को भवान किंम का आगमनम कारणम आपण कोण आणि आपल्या येण्याचं कारण काय इति असे तो शिवदास विचारतो तदा सह तरुण उक्तवान तेव्हा तो तरुण म्हणाला महोदय महोदय एखाद्या व्यक्तीला उद्देशून संबोधन महोदय हे महोदय मम नाम सौरभ माझे नाव सौरभ आहे रामपालस्य कार्यालये कार्य करामी स्म स्म हे भूतकाळवाच्य काव्य आहे रामपाल कार्यालये रामपालाच्या कार्यालयामध्ये रामपालाच्या ऑफिसमध्ये कार्य करा स्म मी कार्य करत होतो तत्र दीयमान वेतनं न्यून अपर्याप्तं वर्तते परंतु तत्र दीयमान वेतनं तिथे दिल्या जाणारं मला जे जा वेतन होतं पगार जो होता तो न्यूनम अपर्याप्त मूर्तते माझ्यासाठी तो कमी आणि अगी अपर्याप्त असा होता तद्मया वारंवारं सूचितं तेव्हा माझ्याकडून वारंवार सूचित केल्या गेले दर्शितम याचितम अपी दर्शविल्या गेले आणि याचना सुद्धा केल्या गेली कशासाठीची मला योग्य मोबदला यावा मिळावा किंवा मला योग्य पगार वाढ मिळावी यासाठीची सूचना केली याचना सुद्धा केल्या केल्या मी के परम परंतु तो शांत बसतो पुढे काही म्हणत नाही पगार वाढून मिळाला नाही मिळाला असं काही उत्तर देत नाही परम परंतु हा, हा, न को अपी न कह अपी ही लाभ न अपी लाभ इथे काही लाभही झाला नाही मला अत म्हणून भवत कार्यालय आपल्या कार्यालयामध्ये आपल्या ऑफिसमध्ये वृत्तीही लभेत वृत्तीही लभेत मला वेतन मिळेल म्हणजे लक्ष चांगलं वेतन मिळेल योग्य वेतन मिळेल अत भवता कार्यालय वृत्ती लभेत म्हणून आपल्या कार्यालयामध्ये योग्य पोमधला पगार मिळेल मत्वा असे मानून तत्कार्यम त्यक्त्वा तिथे असलेल्या कार्याचा करत असलेल्या कार्याचा त्याग करून तेथील कार्याचा त्याग करून अत्र आगत अस्मि मी इथे आपल्या कार्यालयात आलेलो आहे असं तो तरुण म्हणजेच त्याचं नाव काय सांगितलं आपण सौरभ असं सांगितलं तो सौरभ शिवदासाला म्हणतो की मी तिथे काम करत होतो रामपालाच्या कार्यालयात परंतु मला तिथे मिळणारं वेतन हे कमी आणि अपर्याप्त असं होतं मला पुन्हा समाजाकडून सांगून द सांगून याचना करूनसुद्धा मला तिथे काही फायदा झालेला नाही म्हणून मी तुमच्या कार्यात कार्यालयात योग्य मोबदला मिळेल योग्य पगार मिळेल असे समजून मी आपल्याकडे आलेलो आहे तेथील कामाचा त्याग करून असं तो सौरभ त्या शिवदासाला उत्तर देतो धन्यवाद बाकीचा भाग बाक, पुढच्या व्हिडिओ पाठात